मीरा भाईंदर सहित वसई विरार मध्ये चेन स्नॅचिंग च्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे आणि असंच मीरा भाईंदर पोलिसांनी एका इराणी गँगला अटक केलेला आहे की जी चालता बोलता चेन स्नॅचिंग करत होती. अशीच एक घटना जी आहे 16 जून रोजी घडली होती. मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातून यांनी जे आहे की चेन स्नॅच केली होती आणि क्राईम युनिट 2 अधिकाऱ्याने कल्याणच्या अंबाला इथून एका जंगलातून पूर्ण फिल्मी स्टाईलप्रमाणे पाठलाग करून अटक केलेली आहे. आणि हे जे दृश्यांमध्ये पाहिलं तर कशा प्रकारे तो एका दलदलीमध्ये हा लपून बसला होता आणि तिथून पोलिसांनी त्याला उचललेलं आहे. आणि याची आज पोलीस रिमांड घेतली असता त्याने 10 कबुली दिलेली आहे. एकूण 6 लाखांचा माल जो आहे पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. ही फार मागील अनेक दिवसांपासून जे मीरा भाईंदर पोलिसाच्या शोधामध्ये होते ही इराणी गँग जी आहे की त्यांनी पोलिसांच्या नाकामध्ये दम आणला होता. पोलीस किती अनेक दिवसापासून मार्गावर होते. आता याला अटक केल्यानंतर कुठेतरी चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये कमतरता येईल असा विश्वास पोलिसांनी दाखवला आहे. या इराणी गँगच्या आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली ते आपण ऐकूयात. दिनांक 19/6 आचोळी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पहाटे चेन स्नॅचिंग झाल्याची घटना उघडकीस आली. त्याच्यानंतरनं सदर घटनेनंतरनं आपले क्राईम ब्रँचचे सेंट्रल युनिटचे PI राख व त्यांची पूर्ण टीम तपासामध्ये लागली गेली. CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक तपासावरनं आपल्याला निष्पन्न झाले की एक पिवळा शर्ट घातलेला इसम त्या ठिकाणी होता व बाईकवरती 2 इसम त्यांनी चेन स्नॅचिंग केल्याचे कळले. त्याच्यानंतर गुप्त माहितीनुसार आपण कंटिन्युअसली या घटनेच्या पाठीमागे होतो, तपासामध्ये होतो आणि तपासामध्ये आम्हाला निष्पन्न झाले की हसन अबू जाफरी नावाचा जो इराणी आहे आंबिवलीमध्ये राहतो कल्याणमध्ये त्यांनी ही चेन स्नॅचिंग केल्याचे आम्हाला निष्पन्न झाले. त्यानंतर आमची संपूर्ण टीम ही आंबिवलीमध्ये जवळपास 4 ते 5 वेळा त्याच्यावरती पाळत ठेवून होती आणि शेवटी एकदा ज्यावेळेस मिळून आला पण तो जंगलामध्ये अक्षरशः पळून गेला. तो व्हिडिओ देखील आमच्याकडे आहे. आमची पूर्ण टीम त्या पूर्ण जंगलमध्ये पाठीमागे त्याच्या लागली आणि त्याच्यानंतर तिथनं त्याला आम्ही उचलून या गुन्ह्यामध्ये अटक केली. अटक केल्यानंतर ना आत्तापर्यंत आपल्या मीरा भाईंदर वसई विरार क्षेत्रामधले जवळपास 7 चेन स्नॅचिंगचे गुन्हे आपण उघडकीस केलेले आहेत. त्याच्यासोबत 2 मोबाईल स्नॅचिंगचे पण गुन्हे त्यांनी केल्याचे कळून आलेले आहे. आणि गुन्ह्यामध्ये वापरण्यात येणारी जी मोटरसायकल होती यामा XZ आणि अजून एक मोटरसायकल आपण जप्त केलेली आहे ते देखील चोरीचे असल्याचे निष्पन्न झालेले आहे. असे एकूण आपण 11 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. त्यासोबत त्यांची कस्टडी घेण्यात आली आणि कस्टडी घेतल्यानंतर जवळपास 6 लाखाचा मुद्देमाल आत्तापर्यंत आपण त्यांच्याकडनं रिकवर केलेला आहे. सर, याच्यामध्ये अजून आरोपी होऊ शकतात? अजून एक आरोपी आहे, तो जो साथीदार आहे त्याचं नाव आम्ही आता निष्पन्न करू शकत नाही परंतु तो वॉन्टेड आहे. कशा प्रकारे सर ते चेन स्नॅचिंग करायचं? चेन स्नॅचिंग हे बेसिकली गाडी चोरी करायचे आणि गाडी चोरल्यानंतर पहाटेच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस निर्मनुष्य किंवा अशा कुठल्या एका ठिकाणी रस्त्यावरती एकटा दुसरा व्यक्ती जात असताना बघून ती चेन स्नॅच करून पळून जायचे. पोलिसांनी आतापर्यंत काय काय साहेब त्याच्याकडून हस्तगत केलेलं? आतापर्यंत आपण 7 चेन त्याच्याकडनं रिकवर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर जवळपास त्या 71 ग्रॅमच्या सोन्याचे दागिने आहेत. त्यासोबत 2 मोबाईल पण आपण रिकवर केलेले आहेत आणि 2 मोटरसायकल ज्या चोरीच्या आहेत त्या देखील आपण रिकवर केले. आरोपी कुठला रहिवासी मूळचा आणि त्याची पार्श्वभूमी काय? आरोपी हा आंबिवली या एरियामध्ये राहणार आहे. कल्याण मध्ये ते येतं आंबिवली आणि इराणी समूहाचा तो एक व्यक्ती आहे. त्याच्यासोबत त्याच्या अगोदरचे देखील आत्तापर्यंत 9 ते 10 चेन स्नॅचिंगचे प्रकार ठाण्यामध्ये मुंबई आणि मीरा भाईंदर परिसरामध्ये त्यांनी या अगोदर देखील त्यांनी असे प्रकार केल्याचे दिसून येत आहे. इराणी गँगचा मॅक्झिमम चेन स्नॅचिंगचे जे आपण गुन्हेगार जर बघितले तर मॅक्झिमम आंबिवली ह्या आणि इराणी समूहाचे आपल्याला दिसून येतात.